आपले मराठी साहित्य हे फार विशाल आहे. यातीलच एक प्रकार म्हणजे ग्रामीण साहित्य. नमस्कार, मी विवेक आणि तुम्ही बघत आहात माझं पुस्तक चॅनल. इथे मी तुम्हाला काही चांगले पुस्तक आणि लेखकांविषयी माहिती सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. ग्रामीण साहित्याने मराठी साहित्यात वेगळे वळण घेतलेले आहे. यामध्ये आपल्याला असे जाणवते की ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण भागातील अनेक प्रश्न आणि समस्या पुढे आणल्या जातात, जे की फार गरजेचं आहे. गावे, खेडे, तालुके, ग्रामीण भाग जेव्हा विकसित होईल तेव्हाच देश विकसित होतो. ग्रामीण साहित्य ह्या भागाचे प्रश्न कथा, कादंबऱ्या, कविता अशा काही साहित्य प्रकारांच्या माध्यमातून वाचकासमोर आणतात. या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून हे प्रश्न पुढे आणले जातात. ती साहित्यकृती त्यासाठी जबाबदार ठरते आणि त्याचबरोबर त्या लेखकाचा संघर्ष जर त्या बदलाच्या दृष्टीने असेल तर ते अधिक पुढे येऊन त्यातून जे अन्याय किंवा समस्या पुढे येतात त्यावर काम करणारे आपल्याला काही प्रमाणात दिसून येतात. ह्यामध्ये हमीद दलवाई यांचं इंधन हे पुस्तक, त्यानंतर उद्धव शेळके यांचं गर्विता हे एक पुस्तक, रार बोराडे यांचंही पाचोळा हे एक पुस्तक, त्यानंतर श्रीम माटे यांचं उपेक्षितांचे अंतरंग, इंद्रजित भालेराव यांची आम्ही काबाळाचे धनी हा एक कविता संग्रह, आणि अखेरचं आनंद यादव यांचं झोंबी हे एक पुस्तक. अशी बरीच पुस्तके ही ग्रामीण साहित्यात लेखकांनी लिहिली आहेत. बाकीची आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.